आरवणारा कोंबडा या असे आरवणारे कोंबडे असेल ना त्याची किंमत पण जास्त मिळते पुरले ना लहान लहान मासे फक्त आहे बघा उडाला किंगफिशर पण बरेच आहे तिथे बऱ्याच जातीचे पक्षी आहेत म्हणजे मी त्यांना नावं पण तुम्हाला सांगू शकत नाही एवढे पक्षी आहेत नमस्कार डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे गावसेने चॅनलला मी महेश रम ओळखात देतोय आहे म्हणजे बरेचसे नवीन सबस्क्रायबर आता काय चॅनलला जॉईन होत आहेत तर माझं नाव महेश रम आणि मी आहे तांबडेचा तांबडे गाव हे ना माझं देवगड तालुक्यात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर आजच्या ब्लॉकमध्ये ना तुम्हाला मी ह्या कोंडवाडीच्या रस्त्यावर आणलाय आहे कोंडवाडी म्हणजे करून जो रस्ता जातो ना कोंडवाडीला कच्चा बांधा आहे हा त्या बांधावरून आपण चालत चालत ना हिंदळ्याच्या पुलावर जायचं आहे आपल्याला अंतर बरंच आहे पण जुन्या काळात ना लोक ह्या बांधावरून ट्रॅव्हल करायचे चालायचे तेव्हा एस टी वगैरे असायची पण शक्यतो चालतच जायचे बाजारपेठ असो किंवा काय असो तर या कोंडीवरून चालत जायचे या ह्या ना आपल्याला बरेचसे व्यवसाय निगडीत प्रकल्प दिसतील तर आता आपण आहोत आता हे बघा पुलावर आलो आहे तांबडेक आणि मिठबावच्यामध्ये एक छोटासा पूल आहे त्या पुलापर्यंत पोहोचलो आहे गाडी वगैरे जाणार नाही इथून कारण इथून इथे ना असं बघा आता दाखवतो तुम्हाला मी समोर बघा बघा इथपर्यंत एंड होतं आणि त्याच्यानंतर ना खाली खालच्या साईडला एक पूल आहे त्यामुळे इथून गाडी वगैरे येणार नाही हे बघा लास्ट कुर्ल्यांच्या व्हिडिओत मला वाटतं मी तुम्हाला इथे आणलेलं आहे रात्रीची वेळ होती हे बघा बघून घ्या आता तुम्ही हे बघा याबद्दल असं हे आहे आणि इकडे तर गेट आहेत ते गेटमधून आता भरतीचं पाणी येतं आहे आता हे बघा हे बघा बांधावरची वाट आहे आणि इथून दृश्य बघा किती छान आहे बघा समोर बगळा उडतोय बघा समोर आहे इथं संगम पॉईंट आहे बघा इथून लांबून पण किती छान दिसतोय आणि आता चाललो आहे पूर्वेच्या दिशेने कोंडवाडीकडे कोंडवाडी म्हणजे मिडबावच्या पुलापर्यंत जायचं आहे आपल्याला बघा <स्यातानाता> समोर बगळे उडतात बघा बगळ्यांची फ्रिक्वेन्सी एवढी आहे ना इथे भरपूर बगळे आहेत म्हणजे बरेचसे लहान सहान पक्षी पण येते ना भरपूर आहे सकाळी उठल्यावर तो किलबिलाड असो ना खरंच छान वाटतं म्हणजे कोकणातलं गाव आहे ना हे खऱ्या अर्थाने इथे तुम्ही आलात ना तर तुम्हाला बघायला भेटेल हे बघा किती बगळे आहेत बघा बगळे आहेत का दादा ते पूर्ण बगळे आहेत आणि ते काल पक्षीचे समुद्रावर मी बघितले कालच्या ब्लॉकमध्ये माझ्या ना पक्षी दिसले मला त्याचं नाव नव्हतं माहिती तुम्हाला माहिती आहे का कुठले पक्षी आता सध्या नाव बोला परत अष्ट्रीत पक्षी ना हां तर ते सिगल वगैरे पक्षी येतात ना ते आता येतील का थोड्या दिवसांनी हा सिगल पण आले आहेत हां मला काल सिगल दिसले नाहीत आता बघूया आता लवकर डेली ओळख तर आणणार आहेत तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे तर त्याच्यात दाखवायचा प्रयत्न करतो मी तुम्हाला जास्तीत जास्त हे बघा आकाशात बघा छान वाटतं आहे बघा सकाळची वेळ आहे आता सात पण वाजलेले नाही आहेत सकाळी मग स्वच्छ सूर्यप्रकाशासारखं वाटतं आहे हे बघा एकदम पाण्याच्या एकदम किनाऱ्या जवळून ते ट्रॅव्हल करतात बघा हे बघा समोर बघा एकदम किती संतपणे म्हणजे ते जास्ती असं मला वाटतं ना ते पोहणारे मासे आहेत ना ते डायरेक्ट चालूमध्ये कॅच करतात मी ते बघितलेलं आहे दोन तीन वेळा हे बघा जवळून बगळा बघा हा पाणकावळा आहे हे बघा दोन पाव पाणकावळे गेले आणि खाली पहिला गेला तो बगळा गेला मला वाटतं ते त्यांची दोस्ती असावी हे बघा इथून एक पायऱ्या आहेत अशा खाली उतरायला मला वाटतं एक हां मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत तुम्ही बघून घ्या आमचा एक एक शिपी म्हणून एक शॉर्ट फिल्म होती ती आहे चॅनलवर लिंक देतो डिस्क्रिप्शनला हे बघा बघळे बघा बघा थवेच्या थवे उडताना आता सकाळच्या वेळेला ना त्या कालच्या व्हिडिओत सांगितलं बघा ती भाट आहे तुम्हाला दाखवली पण आहे ती त्या भाटीवर ना बऱ्याचशा पक्ष्यांची घरटी असतात ते सकाळच्या वेळेला ते बाहेर पडतात आणि रात्री ज्यावेळेला संध्याकाळी ज्याला पुन्हा रिटर्न आपल्या घरट्याकडे येतात असे बरेच पक्षी दिवसभर बाहेर राहणारे पक्षी पण आहेत तिथे ते एकदम जाऊया तिथे मला पण इच्छा आहे तिकडे जायची हे बघा पाणगावळे बघा समोरून गेले हा बघा एक दगडावर छोटासा पक्षी बसला आहे याची लहान लहान मासे असतात ना ते बरोबर टिपून खातात किंवा कु कुरल्याला पण मारतात काय कुरले नाही लहान लहान मासे फक्त आहे बघा उडाला किंगफिशर पण बरेच आहे तिथे बऱ्याच जातीचे पक्षी आहेत म्हणजे मी त्यांना त्यांना आवं पण तुम्हाला सांगू शकत नाही एवढे पक्षी आहेत हे बघा खाडी किनारी ना हे असे बरेचसे जुने माड आहेत मग यांना कोणी पाणी पण घालत नाही जे आपण तांबडेला बघतो ते रोज असे माड शिपायला लागतात म्हणजे त्यांना रोज पाणी घालायला लागतं तसे हे बघा हे नैसर्गिक पाण्यावरच माड आहेत बरेच वर्ष आहेत जुने ते म्हणजे लहानपणी पण मी बघितलेलं आहे ते बघा आता दृश्य बघा बघा समोरून कोणतरी होडी घेऊन चाललं आहे सकाळची वेळ आहे आणि समोरचं गाव आहे ते मोरवे गाव एकदम घनदाट समोर दिसतात बघा तुम्हाला मोरवे गावामध्ये असे खाडी किनाऱ्याला ना या बहुतेक माडांना पाणी पण शिपायला लागत नाही एवढे छान वाढतात ना छान थंडी पडलेली आहे गुलाबी थंडी म्हणतात ना त्याला मलाही माहिती नाही तेवढं पण गुलाबी वातावरण पण आहे ते इकडे बघा समोर आता सूर्योदय व्हायला आला आहे तर असं वातावरण असं साधारण गुलाबी गुलाबी झालेलं आहे आता आलो आहे ते कोंडवाडीमध्ये कोंडवाडीमध्ये बरीचशी वस्ती आहे मिठबाऊचीच एक वाडी आहे ही आणि इथे ना बऱ्याचशा जुन्या काळातल्या गोष्टी पण तुम्हाला बघायला भेटतील जसं बैलगाडी असो किंवा गुरापालन असो म्हणजे हे ह्या गोष्टी आहेत ना नैसर्गिक गोष्टी तर जुन्या काळापासून आजपर्यंत या लोकांनी टिकवलेल्या आहेत तर आता आपण आलो ते ढोक्यांच्या घरी इकडे त्यांचा ना गुरांचा गोटा आहे आता जाऊन बघूया पण हे बघा एक श... भाताचं ना असं गवत आता श... मळ्यातून घेऊन आलेत ते तुम्ही बघतच असाल बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पण आमच्या इकडे ते शक अवेलेबल नाही ते भातशेती वगैरे तेवढीशी होत नाही ना गुरांना खाण्यासाठी वगैरे वापरलं होतं आ, मला वाटतं रायगड जिल्ह्यामध्ये याला पेंडा म्हणतात आता सिंधुदुर्गात काय म्हणतात मला माहिती नाही गवतच म्हणतो मी त्याला हां हे बघा बऱ्याच वर्ष जतन केलेलं आहे बघा गायी नाही आहेत गाय पण आहे मला वाटतं इकडे हां हे बघा ही बघा एक गाय आहे त्यांच्याकडे बाकी सगळ्या म्हशी आहेत आणि एक गाय आहे त्यांची काका साधारण तुमचं ह्यापासून उत्पन्न किती आहे पोटापुरचं उत्पन्न आहे तरी पण बरंच तुम्हाला खर्च पण भरपूर असेल ना या गोष्टीचा हां खर्च पण भरपूर आहे कारण यांचं खाणं पिणं आणि यांच्या आत्ताचे जे आजार आहेत ना त्याच्यावर जास्त पैसा खर्च होतो कारण आत्ता बरेचसे आजार ना हे निर्माण झालेले आहेत जसं आधुनिक काळामध्ये ना यंत्रयुग म्हणतात ना याला यंत्रयुगा ते आजार पण वाढत गेलेले आहेत आणि ते या जनावरांना आजार पण त्यांची अगदी घरातल्या मेंबरसारखी काळजी घेतात ते विशेष महत्वाचं साईड बिझनेस हे बघा लहान लहान रेडकं रे, रेड रेडकं म्हणतात ना ना हा वासर वासरं <laughs> पालनाचा पण व्यवसाय आहे पण ही गावरान कोंबडी आहे म्हणजे आत्ताचे जे तुमचं बॉयलर म्हणतात ना तसा प्रकार नाही आहे या गावरान कोंबड्यांचं पालन त्यांनी केलेलं आहे हे बघा बऱ्याचशा कोंबड्या आहेत तर तुम्ही इथे जवळपास आला आणि जर पार्टी वगैरे करायची जर तुमचा इरादा असेल ना तर कोंडवाडीमध्ये बाबू डोके हो म्हणून आहेत तर कोणी कोणालाही विचारला तर तुम्हाला सांगतील ते आणि तुम्ही या भेटात बऱ्याचशा कोंबड्या आहेत त्यांच्याकडे कोंबडे पण आहेत ना यस आरवणारा कोंबड्या या असे आरवणारे कोंबडे असेल ना त्याची किंमत पण जास्त मिळते मग असं झाडावर उभा आहे मस्त वैगे बघा उड्डाण केलं त्यांनी हे बघा आता समोर त्यांना असे फळ उत्पादन केलेलं आहे पपई बघा कसे भरघोस लागलेत पण ह्याच्यामध्ये ना कुठलंही खत असं घातलं नाही हे जे नैसर्गिक खत आहे ना जे आपल्या गुरांच्या शेणापासून वगैरे तयार होतं ना ते शेणं त्याला घालून नाही ना बघा किती उत्पन्न येतं बघा ना म्हणजे ह्या गोष्टी आहेत ना या, या गावाकडे तुम्हाला खायला भेटतील बाकी जे मुंबईला तुम्ही जर पपई आता खाल्लात ना तर तो पूर्णपणे कृत्रिम खतावर असतो त्याच्यामुळे ते त्याला चवही तेवढी लागत नाही पण या गावचा जर पपई खाल्लात ना तर खरंच खूप टेस्टी असतो हे बघा खतामुळे नाही हे केळी पण के, किती उंच वाढतात बघा आणि तेवढं याला उत्पन्न पण चांगलं येतं म्हणजे जे केळी लागतं ना टेस्ट एवढी चांगली असते ना केळ्याची या हे तुम्हाला बाजारात कुठेही भेटणार नाही इकडे तुम्हाला दाखवतं घड लागलेलं आहे इकडे केळ्यांचा हे बघा आता नारळ इकडे कुठे लागले नारळ नाही ते काय म्हणता एकदम सेम नारळासारखं आहे बघा पण ना पोपनीस पोपनीस म्हणजे काय फळ आहे का हां हे बघा पोपनीच म्हणतात मी तर पहिल्यांदाच बघतोय बघा खायला सुंदर लागतात म्हणतात आपण ये कधीतरी येऊया इकडे बापू बापूडोग्यांकडे आणि त्यांच्याकडून आपण पोपनीच घेऊया हे बघा इथे इथे बघा किती लागले ते बघा हे बघा बांबूचं बेट पण आहे म्हणजे बरीचशी लागवड एका कमी जागेमध्ये केलेली आहे आणि चल आता डोक्यांशी बोलण्यात आलं त्यांच्याकडे बऱ्याचशा कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा अनुभव तुम्हाला घेता येईल आणि त्यांचा अनुभव एवढा श्रेष्ठ आहे ना की बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इकडे दाखवू शकतात बघा इकडे समोर ना कुर्ल्यांचा प्रकल्प होता आता चालू आहे का मला म्हणून माहिती नाही आहे नाही चालू ना हां बघा आता सध्या तरी बगळे इकडे येऊन बसले आहेत बघा इकडे समोर एक बगळा आहे बघा इथे पण से ना सेम तांबळेला येताना बघा एक ब्रिज लागला तसा एक छोटासा ब्रिज आहे इथे हे बघा असं पाणी वाहत येतं भरती लागलेली आहे आता सध्या हे बघा आता समोर बघा तुम्ही तिकडे एक ना चिंगूळ प्रकल्प आहे चिंगूळ म्हणजे कोळंबी हिंदळे आहे ना ते हां तो हिंदळ्यामध्ये आहे हिंदळे मोरवे त्या परिसरात आहे मागे एकदा मी जाऊन पण आलो आहे तिथे बघा आता चालत चालत ना मी ह्या मिडबावच्या मिडबाव हिंदळे जो पूल आहे ना त्या पुलापर्यंत आलो आहे त्याला जवळ जाऊन जरा बघूया बघा आता एकदम मी पुलाखाली उभा आहे बघा आवाज पण माझा घुमतोय आता छान वाटतं इकडे आल्यावर आणि इथे ना, ना, वेला। वेला ना आ, मला लहानपण आठवतं माझं हा पूल नव्हता ना ज्या त्यावेळेला ना एसटी फक्त इथपर्यंत यायची ह्या मागे मला पण लोकेशन एक्झॅक्ट माहिती नाही पण ती इथून ना ह्या खाडीतून ना एक तर असायची त्या होडीतून ना त्या पलीकडे जायला लागायचं आणि पलीकडे दुसरी एस आलेली असायची तर ते इथलेच मगाशी को, आपण कोंडवाडीत होतो ना ते ढोके म्हणून त्यांच्यापैकीच ते ढोके होते अंकुश ढोके मला वाटतं त्यांचं नाव तर ते ना तर घेऊन यायचे त्या तरीतून आम्ही लहानपणी ना त्या पलीकडे जायचो आपण आलो आहे ना ते आता पुलावर आलो आहे आता पुलावरून दृश्य बघा किती छान वाटतंय हे बघा हा कच्चा रस्ता कोंडवाडीकडे गेलेला आणि हा बाजूचं गाव आहे ना ते हिंदळे गाव आहे हिंदळे आणि मोरवे त्या बाजूला मोरवे हे बघा इथून एम टी टीचं रिसॉर्ट पण दिसतं हे बघा समोर दिसतंय बघा दिशेला ना हे समोर आहे ते मिडबाव पूर्ण आणि ह्या नदीच्या पलीकडे ना त्यासाठी नदी नारिंगऱ्यावरून आलेली आहे मॅपवर जरी बघितलात ना तुम्ही तर तुम्हाला नारिंगरे रिवर म्हणून ते त्यात दिसणार ही नदी जी आहे ना ही अन्नपूर्णा नदी आहे हे बघा आता बोर्डवर लिहिल्याप्रमाणे काय लिहिलं वाचू आपण नको ध्यास वेगाचा आणि गाठू रस्ता घराचा तर आता मी घरी चाललोय हा व्लॉग इथपर्यंतच पुन्हा आपण उद्या भेटूया आता शक्यतो मी ना डेली ब्लॉग करायचा प्रयत्न करतोय तुमच्यापर्यंत रोज कनेक्ट व्हायचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही तसा मला प्रतिसाद द्या अशी आशा लागतो आणि काल स्पेशली ना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते तर एक काही नवीन युट्यूबर ना मला भेटायला आलेले आहे म्हणजे ते ॲक्च्युली प्रगत लोकांना भेटायला येतात तर ते नाही भेटल्यामुळे माझ्यापर्यंत पोहोचतात आणि ते माझेही व्हिडिओ बघणारे असतात त्याच्यामुळे ते, ते माझ्यापर्यंत पोहोचतात आणि त्या ह्यांना मी बरेचसं गायडन्स करतो आणि असं मी नवीन युट्यूबरना प्रत्येकानं सांगतो तुम्ही प्रत्येक युट्यूबरना कॉपरेट करा त्यांना सहकार्य करा त्यांच्याबरोबर एकत्र येऊन टीमवर्क करा आणि आपल्या कोकणातल्या बऱ्याचशा चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही दाखवायचा प्रयत्न करा जेणेकरून आपलं कोकण आहे ना हे पर्यटनदृष्ट्या ना विकसित होईल थोडं आणि आता प बऱ्यापैकी रिझल्ट आहेच पण ह्या पुढेही तुम्ही प्रयत्न चालू ठेवा कारण तुम्ही युट्यूबवर हा त्या पर्यटन विकासाचा एक छोटासा पार्ट आहात छोटासा बोलण्यापेक्षा बराच मोठा पार्ट आहात असं मला मला वाटतं चला तर मग आता जाऊया घरी हे बघा गाठू रस्ता घराचा